आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्राने देशाच्या विकासात आतापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. केंद्र सरकारने लागू केलेल्या GST कर प्रणालीच्या महसुलातही महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असल्याचं लक्षात आलंय. त्यानिमित्तानेच आजचा हा स्पेशल आर्थिक रिपोर्ट. नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. सप्टेंबर 2022 मध्ये जमा झालेल्या एकूण GST महसुलात महाराष्ट्राचा वाटा देशातील सर्व राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. महाराष्ट्राचे योगदान 21,403 कोटी रुपयांचे असून त्यापाठोपाठ कर्नाटक राज्य आहे, ज्याचं 9,760 कोटी इतका वाटा आहे. सप्टेंबर महिन्याचे एकूण GST संकलन सर्वाधिक म्हणजेच 1,27,686 कोटी रुपये इतकं आहे. त्यापैकी राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा वाटा 1,05,615 कोटींचा आहे. सप्टेंबर 2021 पेक्षा हा आकडा 22% जास्त आहे. अर्थातच आपल्या देशातील आर्थिक साक्षरतेचं प्रमाण उंचवण्याचं हे द्योतक म्हणता येईल. महाराष्ट्राने 29% GST वाढ नोंदवली असून ती मागील महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. मागील सलग 8 महिन्यात GST महसूल 1.4 लाख कोटींवर राहिलेला आहे आणि यापुढेही हाच क्रम राहील असा अंदाज सुद्धा आहे. तुर्तास धन्यवाद आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र भूमीला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.